हॅलो, मी सोनाली. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही चाललो आहोत कोकोच्या ऑफिस मधल्या क्रिसमस पार्टीला. तिथे बरेच आता ऑफिसचे मेंबर्स विथ फॅमिली असणार आहे. तर बघूया आपण तिथं कशी आहे पार्टी आणि इथे क्रिसमस पार्टी कशी सेलिब्रेट करता. तर आम्ही आता कॅबने चाललो आहे तिथे. इथून बरेच एक तासावर आहे ते निसमध्ये. आम्ही अँटिप्सला राहतो, पार्टी निसमध्ये आहे. तर आत्ता वाजले आहे 4:30. पार्टीचा ओपनिंग टाईम 5 वाजता आहे. तर चला बघूया आता तिथे कशी असणार पार्टी आणि काय. पार्टी हॉलवर तिथे गेल्या गेल्या लहान मुलांसाठी रिफ्रेशमेंट ठेवलेल्या होत्या, म्हणजे कुकीज, बिस्किट्स, चॉकलेट्स, ज्युसेस, पाण्याच्या बॉटल्स. आणि तिथे एका स्क्रीनवर फुटबॉल्सच्या मॅचेस पण चालू होत्या. फिफा वर्ल्ड कप चालू आहे ना, सो तिथे मॅचेस चालू होत्या. आणि मोठ्या लोकांसाठी कॉफी, टी, ग्रीन टी वगैरे ठेवलेल्या होत्या, हॉट वॉटर वगैरे. आणि इथे लहान मुलांसाठी असे गेम अरेंज करत होते ते ग्रुप करत होते मुलांवाईज, मुलांच्या एजवाईज ग्रुप करत होते ते. म्हणतर आमचा आदो 5 इयर्सच्या पुढच्या ग्रुपमध्ये होता, मग त्यासाठी असं फुटबॉल अरेंज केला होता. तर त्यांनी तिथे 2 टीम्स केलेल्या होत्या, एक पिंक ड्रेस आणि एक येलो ड्रेस, असे 2 टीम केलेले. आणि छान अरेंजमेंट केलेली होती ते, सगळ्यांचा विचार करून व्यवस्थित अरेंजमेंट झालेली होती तिथे. आणि इथे पुढे हा पुश बॉल म्हणून हा गेम आहे. ते गोकुळ आणि आदोनी खूप एन्जॉय केला तो गेम, मी पण थोडीशी खेळले. छान आहे हा गेम, हा इनडोर गेम म्हणून सुद्धा आहे. मजा येते खेळण्यात. आता सॅंताक्लॉज यायचा टाईम झाला होता, त्यामुळं मुलं खूप एक्साइटेड होती. माझा आवाज थोडा, तब्येत बरी नसल्यामुळं थोडा डाऊन आहे, त्यामुळं सॉरी. Bonjour Père Noël. Bonjour. Bonjour Père Noël. Qu'est-ce que chante ton Père Noël? Petit Papa Noël. Alors qu'est-ce qu'il sait chanter Petit Papa Noël? French मधून Santa Claus ला Père Noël म्हणता, त्यामुळे सगळे हे Bonjour Père Noël म्हणजे हॅलो Santa Claus असे म्हणत होते. आणि इथं आता प्रत्येक लहान मुलांसाठी सॅंताक्लॉज बरोबर फोटो काढून घेणार होते आणि त्यांना एक एक गिफ्ट देणार होते. तर हे काय, आमचा आदो गेला आहे, त्यांना हाय हॅलो केलं आहे सॅंताक्लॉजला. आता त्यांचा फोटो शूट होत आहे, त्यांना एक क्रिसमस गिफ्ट सॅंताक्लॉजकडून मिळालं. नंतर लहान मुलांसाठी त्यांनी लंच अरेंज केले. लंचमध्ये बरंच होते, स्मॉल पिझ्झा वगैरे, पेस्ट्रीज होत्या, परत तेच ज्यूस वगैरे, भरपूर काही होतं. नंतर मोठ्या लोकांसाठी पण स्नॅक्सची अरेंजमेंट केली होती, फ्री ड्रिंक. तर सगळे एन्जॉय करत होते. Thank you.
इथे डिनरची अरेंजमेंट केलेली होती. अपेक्षितच होतं की ती डिनरला काहीतरी विचित्र असणार. तर चक्क इथं बदकची डिश होती डिनरसाठी, त्यामुळं आम्ही त्याला मी तरी रामराम ठोकला. आपलं घरी येऊन साधा खिचडी भात खाल्ला आणि गिफ्ट्स बघितले काय मिळाले ते. काही नाही, चॉकलेट्सच होते आणि लहान मुलांसाठी सॅंताक्लॉजकडून जे गिफ्ट्स मिळाले ते पण चॉकलेट्सच होते. खूप वेगवेगळ्या फ्लेवरचे आणि खूप वेगवेगळ्या शेपचे चॉकलेट्स होते. फर्स्ट टाईम असे वेगवेगळे फ्लेवर्सचे चॉकलेट्स मी खाल्ले. खूप यमी होते ते, दिसायला पण खूप छान होते आणि टेस्टला पण खूप छान होते. आणि हे लहान मुलांचे तर वेगवेगळ्या शेपचे, त्यांना आवडेल असेच होते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.